मी पुढचं पुढचं पण वाचा, त्याच्यात पुढचं जे आहे ते निवेदन प्राप्त झालं आणि मुख्यमंत्री काय बोलले दोन्हीत फरक आहे ना. तो मुख्यमंत्र्यांनी काढा म्हटलं असेल तर तुम्ही ते काढा शब्द राहिलं पाहिजे. मध्ये काहीतरी निवेदन एखादा एक येतील त्याला काय अर्थ ताई. एक सभापती महोदय, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पण त्याच्यातल्या काय अडचणी आहेत त्या मी पुढच्या वाचून तुम्हाला सांगतो काय त्याच्यातल्या ज्या हे आहेत ते. कारण की ते त्यामुळे जे आपल्याला वाटलं की आरक्षणावर पण परिणाम होईल होण्याची शक्यता असे आपल्याला वाटलं. दुसरा याबाबत सांगू इच्छितो की राजपूत भामटा व मुक्त जाती अ संवर्ग आरक्षणामध्ये कोणतेही बदल असे करता येणार नाही. कारण की यामध्ये जसं सांगितलं तुम्ही जसं आज मला हे देत आहेत त्याच्यामध्ये जो GR 1 निघाला होता 61 मध्ये त्यामध्ये पण 10व्या नंबरला राजपूत भामटा असं नाव आहे. त्यानंतर परत उत्तर माझ्या मते काहीतरी चुकीचं झालं. काय झालं राखून ठेव का राखून ठेव. नाही मी बोलतो नाही तसं नाही आहे मी बोलतो. काय झालं. नाही एक मिनिट जरा मला काय झालंय कळू दे. थांबा जरा गडबड तसं दिलेलं नाही. अहो भाई तुम्ही काय खाली बसा. हा काय झालंय तुम्हाला नक्की काय झालंय काय प्रॉब्लेम ना कपिल पाटील नाही हो मंत्री महोदय जरा काय तुम्हाला नाही उत्तरात काही गडबड आहे का. माझ्या साहेब शांत बसा जरा. हा अहो मला मंत्र्यांचं काय तर उत्तरात का त्यांना अडचण आली मला कळू दे ना. नाहीतर मी राखून ठेवते मग. नाही तर अहो कपिल पाटील तुम्ही मंत्री आहात का बसा ना प्लीज 2 मिनिट. अहो पण त्यांना बोलू द्या ना. हा त्याच्याशिवाय तुम्ही बोलणार आहात का. एकदा उत्तर दुरुस्त करून देतो त्याच्यामध्ये दुरुस्त करून मग ठीक आहे आपण राखून ठेवूया. हे पण राखून ठेवूया आपण उत्तर दुरुस्त करून देत आहेत ते कधी उद्या घ्यायची लगेच ती उद्या पण होईल ना दुरुस्त. चला मग आपण विधेयक घेऊया.